हिमोग्लोबिनची जर कमी असेल आणि बीट वगैरे कोणाला आवडत नाही एवढं तर ही रेसिपी टेस्टीसुद्धा आहे आणि हिमोग्लोबिन ह्या हे खाल्ल्याने आयुष्यात परत कधी कमी होणार नाही त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात मोठी वाटी भरून गूळ आहे आणि छोटी वाटी हे शेंगदाणे आहे म्हणजे दीडपट गूळ घ्यायचं आहे आणि एक पट शेंगदाणे शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजून सालट काढून घेतलेले आहे म्हणजेच टर्फल कढई गरम करून ह्यामध्ये आपण गूळ ॲड करून घेऊयात गूळ बारीक खिसून घेतलेला आहे थोडा थोडा मोठा मोठा वाटून घेतलं तरी हे चालेल मी बारीक खिसून घेतलेलं आहे तर मी हे कडाईमध्ये वितळवून घेते गूळ छान आणि जे आपण शेंगदाणे बारीक करून घेतले होते ते ॲड करून घेऊयात बारीक शेंगदाणे एका शेंगदाण्याचे तीन तुकडे किंवा दोन तुकडे असे झाले पाहिजे तर शेंगदाणे ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एका प्लेटवरती तेल लावायचं आहे आणि त्यावरती पसरवून द्यायचं आहे तर ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि खूप भारीसुद्धा लागते खायला आणि शिवाय शेंगदाण्याचे गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू जर आवडत नसतील तर ह्या प्रकारे तुम्ही चिक्की बनवून खा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे आपण छान पसरवून घेतलेली आहे चिक्की तर आता हे आपण कट करून घेऊयात आणि थोडा वेळ असंच बाजूला ठेवून देऊयात थोड्या वेळाने पाहूयात आपली चिक्की तयार आहे उचलून दाखवते मी काढून दाखवते एका प्लेटवरून अलगत निघून जाते काहीही मेहनत करायची गरज नाही ही पाहू शकता तुम्ही आणि खूप भारी आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे शिवाय रक्ताची कधी कमी पडणार नाही अशी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब